नमस्कार वाळवण सिरीजमधली ही चौथी रेसिपी बघूयात साबुदाण्याचे अगदी पांढरं शुभ्र आणि चारपट फुलणारे हे पापड कसे बनवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात एका भांड्यामध्ये मी इथे दोन वाटी साबुदाणा घेतलाय त्यात आता भरपूर प्रमाणात पाणी घालून एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा साबुदाना धुताना हा जास्त चोळायचा नाही अगदी हलक्या हाताने तीन ते चार वेळा अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आता त्यातले एक्स्ट्राचे पाणी इथे निथळून घेतले आणि ज्या वाटीने आपण साबुदाना मोजून घेतला त्याच वाटीने मोजून आता दोन वाटी पाणी घालायचे जेवढा साबुदाना तेवढेच पाणी इथे घालायचे हे बघा इतपत पाणी साबुदाण्याच्या वरती आले पाहिजे आता हा साबुदाना आपण रात्रभर भिजत ठेवूयात साधारण सात ते आठ तासासाठी साबुदाना इथे भिजवून घ्यायचा दुसऱ्या दिवशी सकाळी बघूयात साबुदाना आपला अगदी मोकळा मऊसूत आणि मस्त दानादाना इथे दाना मोकळा झालाय हे बघा छान असा साबुदाना इथे भिजलेला आहे एकदा चमच्याच्या सह्याने तो मोकळा करून घ्यायचा गॅसवर जाडबुडाचे पातीले ठेवले त्यात आता ता दहा वाटी पाणी मोजून घालायचे ज्या वाटीने साबुदाना मोजून घेतला त्याच वाटीने मोजून मी इथे दहा वाटी पाणी घालते म्हणजे जर तुम्ही एक वाटी साबुदाना भिजवला असेल तर त्यासाठी पाच वाटी मोजून पाणी घालायचे मी दोन वाटी साबुदाना भिजत ठेवला होता म्हणून दहा वाट्या इथे पाणी घालते पाणी घालून झाल्यावर त्यावर झाकण ठेवायचे व गॅस फुल ठेवायचा फुलाचे वर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली आहे आता त्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे मीठ हे प्रमाणातच घालायचे कारण हे पापड वाळल्यानंतर खाडसट होतात त्यामुळे मीठ हे थोडे कमीच घालायचे गॅस कमी करायचा व कमी गॅस करून त्यामध्ये आता आपण भिजवून घेतलेला साबुदाना थोडा थोडा अशा पद्धतीने घालायचा व पळीने एकसारखे हलवत राहायचे हे बघा एका हाताने मी साबुदाना ओतून घेते व दुसऱ्या हाताने एकसारखे हलवत राहायचे सर्व साबुदाना मी आता इथे टाकून घेतला एक ते दोन मिनटासाठी गॅस फुल करायचा एकदा पुन्हा पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की त्यानंतर गॅस मिडियम करून आता हा साबुदाण्याची आपण खीर बनवून घेऊयात जसजसा साबुदाणा शिजला जाईल तसे ते त्यामधले पाणी हे चिकट होत जाते कारण साबुदाण्याचे पूर्ण स्टार्च त्या पाण्यामध्ये उतरते आणि छान अशी खीर तयार होते हे बघा उकळी आलेली आहे थोडा थोडा साबुदाणा इथे शिजायला सुरुवात झाली साबुदाना हा परफेक्ट आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक ट्रिक सांगितले त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अधूनमधून ही खीर अशा पद्धतीने चमच्याने हलवत राहायची म्हणजे ती पातेल्याच्या बुडाला लागणार नाही बारा ते पंधरा मिनिटं मी हा खीर इथे शिजवून घेतली एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने टाकून बघितले हे मिश्रण असे पसरत आहे म्हणजे अगदी परफेक्ट असा इथे हा पापड बनून तयार झालाय बघू शकता तुम्ही म्हणजे खीर ही व्यवस्थित शिजली आहे आता गॅस बंद करायचा व मिश्रण पाच मिनिटासाठी थोडे गार होऊ द्यायचे मिश्रण थोडे कोमट झाले की एक प्लास्टिकची शीट उन्हामध्ये मी इथे पसरवून घेतले त्यावर आता पापड बनवून घेऊयात अशा पद्धतीने मी दाखवते त्या प्रकारे हे पापड इथे बनवून घ्यायचे बघू शकता तुम्ही पळीमधून मिश्रण आपण टाकल्यावर ते पसरवायची गरज पडत नाही अगदी परफेक्ट असा आपोआपच पापड बनून तयार होतोय म्हणजे आपली साबुदाना इथे व्यवस्थित शिजलेला आहे अशाच पद्धतीने आता मी सर्व पळी पापड इथे बनवून घेणार आहे आता हे पापड दोन दिवसासाठी कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे अशा प्रकारे आपले सर्व पापड इथे बनवून तयार झालेत तो दोन दिवस हे पापड हात वाळवून घेतले हे बघा अगदी पांढर शुभ्र आणि मस्त असे पापड इथे बनवून तयार झालेत बघू शकता तुम्ही आता हे पापड आपण तळून देखील बघूयात त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतले तेल छान गरम झाले की त्यामध्ये आता पापड तळून घ्यायचे बघू शकता तुम्ही अगदी मस्त पापड इथे फुलतोय व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर अगदी परफेक्ट असे हे साबुदाण्याचे पळी पापड तयार होतात जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि यासोबतच मी बटाट्याचा किस नायलॉन साबुदाणा आणि बटाटा साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे त्या व्हिडिओ देखील शेअर केले त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही आपला साबुदाण्याचा पापड आणि तळल्यानंतर तो किती चारपट फुललेला आहे अगदी पांढरशुभ्र असे हे साबुदाण्याचे पापड तयार झालेत अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा मस्त कुरकुरीत असे आपले हे पापड तयार झालेत धन्यवाद